खेळूया शब्दांशी। यात आपण चित्र आणि मुळाक्षरे पाहणार आहोत। तुम्हाला चित्र आणि मुळाक्षरे दिसत आहे, तुम्हाला ते जोडे जुळवायचे आहे। अ अननस, पायनॅपल। अननसला इंग्रजीत पायनॅपल म्हणतात, हे एक फ्रूट आहे। आ आई, आई म्हणजे मदर। ई ई म्हणजे इमारत, इमारतला इंग्रजीत बिल्डिंग म्हणतात। ई ई म्हणजे इडलिंबू, इडलिंबूला आपण लेमन म्हणतात, त्याच्यातून आपण रस लिंबूचा सरबत बनवितो आणि दुसऱ्या ठिकाणी पण आपण त्याचा उपयोग करतो। उखळ, स्टोन मॉर्टर, त्याच्यात आपण काही वस्तू कुटू शकता, जसे लसूण, मिरची, आलं, हे आपण त्याच्यात पिसू शकतात आणि चटणी बनवायची असेल ते बनवायच्यासाठी पण आपण ह्याचा उपयोग करतो। ऊ म्हणजे ऊस, ऊस म्हणजे शुगर केन, त्याचा आपण रस पितो, ऊसाचा रस गोड वाटते। ए म्हणजे एक, एक म्हणजे इंग्रजीला तिला वन म्हणतात। ऐ ऐ म्हणजे ऐरण, एनविल। ओ ओ म्हणजे ओठ, ओठाला इंग्रजीत लिप्स म्हणतात, ओठाला इंग्रजीत लिप्स म्हणतात। औ औ म्हणजे औषध, औषधला आपण मेडिसिन म्हणतात। अंग अंग म्हणजे अंगठा, थम, आपण केव्हा केव्हा आपण थम्सअप सांगतो ना। क क म्हणजे कमळ, कमळला आपण इंग्रजीत लोटस म्हणतात। ख ख म्हणजे खटारा, बुलोकाठ, हे खटारा सारखं जाय असतो गावात, हे बुलोकाठमध्ये लोकांना घेऊन पण जात असतात। ग म्हणजे गवत, ग्रास। घ म्हणजे घर, हाऊस, घरात आपण राहतात, हा घरामुळे आपल्याला थंडी, गरमी आणि पावसावरून पावसाचे आपण पावसाचं आपलं रक्षण करते। च म्हणजे चमचा, स्पून, स्पूनचा उपयोग आपण जेवणाच्या वेळी करतो। छ म्हणजे छत्री, अम्ब्रेला, हे छत्रीचा उपयोग आपण पावसाळ्यात करतो आणि कधी कधी उन्हाळ्यात पण आपण करतो। ज म्हणजे जहाज, जहाजला इंग्रजीत सीप म्हणतात, हे सीप आहे ते पाण्यात चालते। ज म्हणजे जरा, स्प्रिंग ऑफ वॉटर, या झऱ्यातून वरून खाली पाणी येतंय। ट ट म्हणजे टरबूज, मिलन, हे एक फ्रूट आहे। थ म्हणजे ठस्सा, स्टेम, हे ठस्सा आपल्याला शाळेत दिसायला मिळते। ड ड म्हणजे डमरू, अ काइंड ऑफ रेटल, शंकर भगवानाच्या हातात डमरू असते। ढ ढ म्हणजे ढग, ढगाला इंग्रजीत क्लाउड म्हणतात, ढग आभाळात असते। त त म्हणजे तलवार, स्वॉर्ड, तलवार शिवाजीच्या हातात नेहमी असते। थ थ म्हणजे थवा, फ्लॉक,
ऑफ बर्ड्स, हे सगळे सगळे पक्षी आहे ते आपाळ्यात उडत आहे. द द म्हणजे दरवाजा, डोर, सगळ्यांच्या घरी दरवाजा असतात, शाळेत, घरात, बाथरूममध्ये, आपण कुठेही गेलो तर दरवाजा असते. ह्या दरवाजामुळे आपलं घर सुरक्षित राहते. ध म्हणजे धनुष्य, बो, हे राम लक्ष्मणाच्या हातात नेहमी असते. न न म्हणजे नकाशा, मॅप, हा भारताचा नकाशा आहे. प म्हणजे पतंग, पतंगाला इंग्रजीत म्हणतात काईट. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक पतंग उडवीत असतात. फ फ म्हणजे फणस, त्याला इंग्रजीत म्हणतात जॅकफ्रूट. हे एक व्हेजिटेबल्स आहे. ब म्हणजे बदक, बदकला इंग्रजीत डक म्हणतात. भ भ म्हणजे भजन, यमन. म म्हणजे मगर, क्रोकोडायल, हे क्रोकोडायल आहे ते पाण्यात असते. ते मोठ्या मोठ्या माणसाला आणि काही लोकांना तो खाऊ शकतो, आणि एकाच वेळी तो गळून पण तिला जातो. य म्हणजे यज्ञ, स्केरफाईस, सॉरी सॅक्रिफाईस. र म्हणजे रवी, चर्नर. आपण डाळ करताना तुमची मम्मी रवीचा उपयोग करत असेल, आणि ताक बनवताना पण रवीचा उपयोग करण्यात येतो. ल म्हणजे लसूण, गार्लिक, लसणाचा उपयोग आपण तुमची आई भाजी बनवताना करत असेल. व म्हणजे वजन, वेट, तुम्ही केव्हा भाजी घ्यायला किंवा फ्रूट घ्यायला जात असेल तेव्हा ते आपल्याला देताना ते लोक आपल्याला विचारतात तुम्हाला किती किलो पाहिजे आहे, 1 किलो, 2 किलो किंवा 1/2 किलो, तेव्हा हे वजन काटा वजनाचा ते लोक उपयोग करत असतात. स म्हणजे सहामृग, सहामृगला इंग्रजीत ऑस्ट्रिच म्हणतात. श स म्हणजे षटकोन, हेक्सागोन. स स म्हणजे ससा, ससाला इंग्रजीत रेबिट म्हणतात. रेबिट गाजर खातो, गवत खातो. तो आता ह्या चित्रात बघा, रेबिट आहे तो गवत खात आहे. ह म्हणजे हत्ती, हत्तीला इंग्रजीत एलिफंट म्हणतात. हत्ती जंगलात राहतो. क्ष म्हणजे रुद्राक्ष, आणि इंग्रजीला तिला म्हणतात रुद्राक्षा. रुद्राक्ष आहे ते शिवजीच्या गळ्यात असते, आणि काही लोक पण रुद्राक्षची माळा घालतात. ज ज म्हणजे ज्ञान, नॉलेज. मराठी मुळाक्षरे वाचा, रीड द मराठी अल्फाबेट. आपल्याला स्वर आणि व्यंजन दिलेले आहेत, अगोदर आपण चित्र आणि शब्द वाचले, आता फक्त मुळाक्षरे आपण वाचूया. स्वर अ आ ई उ री ए ऐ ओ औ अंग अह. आता आपण वाचूया व्यंजन. क ख ग घ अंग, च छ ज ज ज, सॉरी च छ ज ज ज अंग, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व,
श स स ह ळ क्ष ग। थैंक यू।